लोकसभेच्या तयार एक पक्ष कार्यकर्त्यांक मार्गदर्शन करूक बीजेपीचो राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आयताराक गोंयांत येता. बांबोळे श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमांत सुमार 16,000 लोकांक तो मार्गदर्शन करतलो. सुत्रां सांगतात त्या प्रमाण अमित शाह दनपारां मित्रपक्षांक मेळपाचो. मित्रपक्षाचे आमदार मंत्री शाहा कडेन म्हादयचो प्रश्न काडटले. मात ह्या मिटींगेक गोवा फॉरवर्ड आसचे ना. विजय सरदेसाय म्हणटा अजून बसकेचे आमंत्रण ना. बीजेपीचो राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहक येवकार दिवंक बीजेपीन पुराय तयारी केल्या. अमित शाह आयतारा दनपारा पणजे मित्र पक्षांक मेळटलो. मित्र पक्ष शाहा कडेन म्हादयचो विशय काडपाचे आसा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बीजेपीचो राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहन कर्नाटकात प्रचारा वेळार बीजेपी सरकार आयल्यार 6 महिन्या भितर म्हादयचे उदक कर्नाटकाक मेळोवन दिवपाचे उतर दिल्ले. ताचे वेल्यान गोंयांत बरोच बोवाळ जाला. तशेंच मुख्यमंत्री नाशिल्ल्यान चडश्यो फायली अडकल्यात, बेगीन फुडें वचनात. हाचो डॅव्हलपमेंटाचे कामांचेर परिणाम जाता म्हूण अमित शाहा कडेन ते विशय काडूंक शकतात अशेंय सुत्रां सांगतात. मित्र पक्षांक मेळ्ळ्या उपरांत शाह बीजेपीच्या आमदार मंत्र्यांक मेळटलो. उपरांत डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमांत बूथ कार्यकर्त्यांक मार्गदर्शन करतलो. अमित शाह वांगडा आपली मिटींग आसा असे बाकीच्या सरकारातल्या घटकांनी प्रुडंटाक सांगले. मात गोवा फॉरवर्ड म्हणतात तांकां अजून तरी कसलेच आमंत्रण ना. बीजेपीचो मित्र पक्ष गोवा फॉरवर्डाची अमित शाह वांगडा मिटींग थारिल्ली ना. अजून कसलेच आमंत्रण ना. बाकीच्या पक्षांची थारल्या शाह वांगडा मिटींग. सभेची तयारी बरी झाल्या म्हूण केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नायक उलयलो. फाल्यां आमचो अध्यक्षाचो कार्यक्रम ह्या मुळे तुमकां सगळ्यांक मेळपाची संदी घेतली. आमचो माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई शाह हाचो कार्यक्रम फाल्यां श्यामाप्रसाद मुखर्जी हांच्या बांबोळे ह्या हॉलांत संपन्न जातलो. पण त्यामुळे ताजी पूर्वतयारी ही बरी झाली आहे दोन्ही मतदारसंघांक, संपूर्ण गोंयांत दोन्ही जिल्ह्यांत. आणि त्यामुळे जवळजवळ 1642 बूथ जे आसात, जवळजवळ 90% बूथ हाजे रिप्रेझेंटेशन ह्या सभेक येतले. आणि जवळजवळ 40 मतदारसंघापैकी 36 मतदारसंघातले हे बूथ सगळे रिप्रेझेंट झाले असतात. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. मोपाच्या शेजारचो सिंधुदुर्गातलो चिपी एअरपोर्ट फुडल्या 4 महिन्यात तयार जातलो. हो ग्रीनफील्ड एअरपोर्ट गोंयच्या 70 किलोमीटर. ह्या एअरपोर्टाक लागून खंय कोकणाच्या पर्यटन क्षेत्राक बूस्ट मेळटलो. मुंबईचे एअरपोर्ट डेव्हलपर सांगता त्या प्रमाण 4 महिन्यात काम पूर्ण जातले. जाल्यार गोंयांत मोपा एअरपोर्टाच्या पहिल्या टप्प्याचे काम सप्टेंबर 2020 मेरेन तरी जातले काय ना हाजेर प्रश्नचिन्ह. मेळिल्ल्या माहिती प्रमाणे सिंधुदुर्गातलो चिपी एअरपोर्ट येता त्या 4 महिन्यात विमानाक यो वच करपाक उक्तो आसलो. सप्टेंबर मेरेन तो एअर ट्रॅव्हलाक चालू जावपाचे चान्सीस आसात. ह्या एअरपोर्टाक लागून कोंकण बेल्टाक खंय बरो बूस्ट मेळटलो. तशेंच एव्हिएशन मंत्रालय सिंधुदुर्गाक कार्गो हब करपाक सोदता. चिपी आनी गोंयचो मोपा एअरपोर्ट हांच्या मदलें अंतर फक्त 70 किलोमीटर. दुसरे वटेन मोपा एअरपोर्टाच्या कामांक आत्रे पयऱ्यान अडथळे येत आसात. आज हो कोर्टान वता जाल्यार फाल्यां तो. खासा सुत्रां सांगता ते प्रमाण एका एनजीओन खंय एअरपोर्टाक दिल्ली ईसी चॅलेंज केल्या. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलाकडे खंय केस अजूनय पेंडींग आसा. हायकोर्टान झाडां कापपाक स्टे दिला. मात सिव्हील एव्हिएशनांतली सुत्रां सांगता ते प्रमाण इतले आसूनय मोपा एअरपोर्टाचे पयले टप्प्याचे काम सप्टेंबर 2020 मेरेन पुराय जातले. चिपी एअरपोर्टाची पॅसेंजर कॅपेसिटी खंय फक्त 800 पॅसेंजर, 2.5 किलोमिटराचो रनवे. एअरपोर्ट ऑथॉरिटी दाबोळे एअरपोर्टाची पॅसेंजर हँडलिंग कॅपेसिटी खंय वाडोवपाची आसा. 2020 ते 2021 मेरेन 11.22 दशलक्ष करपाचो प्लान आसा. सध्या 6.85 दशलक्ष पॅसेंजर आसात. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट.
ॲक्टिव्हिस्ट क्लॉड आल्वारिसा बरोबर काय आंदोलकांनी शेनवारा मायन्स डिपार्टमेंटान मोर्चा व्हेलो आणि मायन्स डिपार्टमेंटाक लॉक घाले आणि चावी पणजे पुलीस स्टेशनात दिली. मायनिंग बंदी झाल्या उपरांत मायन्स डिपार्टमेंट उरिल्ल्या मिनाचेर उपाय काढूंक शकले ना. मायन्स डिपार्टमेंटानच अंदाधुंदी चलल्या म्हण क्लॉड आल्वारिसान आरोप केलो. So we are symbolically locking the Department of Mines because this is the biggest source of theft of public money. Watchman is are baba watchman asa the aude something bitara jaldi ami beste program karto mera kon na tu bahar hota ani kon asa rahi sir ani kon aa rahi asa pair hai program hai the pair. So basically we are not interested in arming anybody. We only want to give a political message to everybody that this department has let down the interests of the Goans. All the ore has been allowed to be taken away. The Goa has been stripped. All the money from mining over the last 12-15 years has gone to offshore accounts. They have no money to pay their workers. They have no money to pay their administrative staff. And they have done illegal mining in a big scale for 5 weeks after the Supreme Court order. And till all these matters are sorted out, this department should be closed, permanently closed. And all these people, forget about the workers being sent home, these people should be sent home first because they have not acted responsibly on behalf of the people of the state. So that is why we decided that we will put it under our lock and key and we will give the key to the police and ask the police to look after this department. Maybe the police may say what type of neighbors we have because the police are there and all the crooks are here and still there is no action being taken from one side to the other side. So we hope that the police also will take notice that you should not run after small thieves who steal motorbikes and somebody's purse and all, but somebody should go after these guys who stole more than 65,000 crores. मायन्स डिपार्टमेंटाच्या ऑफिसाक बेकायदेशीर पद्धतीन लॉक केला म्हणून कंप्लेन आयली जाल्यारूच FIR रजिस्टर करतले म्हणून पणजे पोलिसांनी प्रुडंटाक सांगले. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर मुकेश कुमार आणि सिनियर व्हिडिओ जर्नलिस्ट ओमकार फळारी. घेऊया एक कमर्शियल ब्रेक.